या दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे। यावेळी राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे। चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे। राणा दाम्पत्याला अटक करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सध्या त्यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला आहे। सांताक्रूज पोलीस स्थानकामध्ये रुग्णवाहिका दाखल झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। राणा दाम्पत्याची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे। चाचणीचा अहवाल आल्यानंतर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी केली जाणार आहे। सांताक्रूज पोलीस स्थानकातली आपण थेट दृश्य पाहतोय। खासदार नवनीत राणा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे। कोरोना चाचणी त्यांची करण्यात आलेली आहे। चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली येणार आहे आणि आता सध्या सांताक्रूज पोलीस परिसरामध्ये रुग्णवाहिका सुद्धा दाखल झालेली आहे। राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलेले आहे। त्यांची कोरोना चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे। चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हनुमान चालीसेचं पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला आणि त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला। शिवसैनिक आक्रमक झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर आता त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले, पोलिसांनी त्यांना अटक केली, त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले आणि या संपूर्ण प्रकारानंतर शिवसैनिक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मातोश्री बाहेर शिवसैनिक जमा झाले। राणा दाम्पत्याच्या घराबाहेर सुद्धा शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। त्यानंतर पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या त्यांना सांताक्रूज पोलीस स्थानकात आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे। कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांची रवानगी ही जेलमध्ये करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे।